अधिक माहिती घेऊयात साम टीव्हीचे संपादक निलेश खरे सर यांच्याकडून। निलेश सर, महाराष्ट्राचा जो लॉकडाऊनचा कालावधी आहे तो वाढवण्यात आलेला आहे, मात्र या लॉकडाऊनचा महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो? मुख्यतः महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये येत्या काळामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल। फक्त भारताचीच महाराष्ट्राचीच नाही तर भारत आणि जगाची अर्थव्यवस्था ही अडचणीत असल्याचं चित्र आहे, आणि त्यामुळे या टप्प्यावर 21 दिवसाचा लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्याला पर्यायी व्यवस्था आता उद्योगधंदे सुरू करण्यासाठी तयार करावी लागेल। अन्यथा सरकार बोटछेपी भूमिका घेत आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार होईल। सरकार आणि प्रशासनाचं काम असतं की ज्यावेळी योग्य पद्धतीनं व्यवस्था राबवली जात नसते त्यावेळेला सरकारनं आणि प्रशासनाने भूमिका घेऊन ती व्यवस्था योग्य पद्धतीनं नियमानुसार चालवायची असते। जर सरकारनं या ठिकाणी फक्त लॉकडाऊन हाच उपाय योजला आणि एक युद्ध आहे आणि ते लॉकडाऊनच्या माध्यमातून लढलं जाईल असं चित्र तयार केलं तर हे युद्ध फक्त कोरोनाविरोधातलं युद्ध नाही आहे तर हे अर्थव्यवस्थेचे अनेक प्रश्न तयार करणारं युद्ध आहे, हे समाजाच्या रोजगाराचा एक मोठा प्रश्न तयार करणारं युद्ध आहे, हे शेतकऱ्यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत एक मोठं युद्ध आहे, आणि त्यामुळे विविध पातळ्यांवर एकाच वेळेला लढण्याची मानसिकता ही सरकार आणि प्रशासनाला तयार करावी लागेल। लॉकडाऊन करून आपण जीव वाचवले पाहिजे निश्चितपणे, मानवी जीवन हे अमूल्य असं आहे, मात्र त्याचबरोबर हेच मानवी जीवन जर पुढच्या काळामध्ये आपल्याला सुरळीत ठेवायचं असेल तर अर्थव्यवस्थेचं गाडंही तितक्याच योग्य पद्धतीनं पुढे सरकवणं हे गरजेचं आहे, आणि म्हणून 21 दिवसाचा जो लॉकडाऊन आहे तो संपल्यानंतर आता सरकारनं पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या फेजमध्ये उद्योगधंदे सुरू होतील या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे, आणि म्हणूनच सकाळ माध्यम समूहानं साम टीव्हीनं ही स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की सरकारनं आता 14 एप्रिलनंतर विविध उद्योगधंदे टप्प्याटप्प्यानं सुरू करणं, जिथे कोरोनाचा खूप मोठं संकट हे निर्माण होणार नाही अशा ठिकाणी काही सवलती देऊन उद्योगांना कार्यान्वित करणं हे गरजेचं आहे, अन्यथा उद्योगधंदे हे डबगायला लागतील, दिवाळखोरीला लागतील आणि त्यातून कोट्यावधी रोजगार जे आहेत ते संपुष्टात येतील, लोक देशोधडीला लागतील, आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेची एक मोठी परिस्थिती जी आहे ती आपल्याला सामोरं जावं लागेल, आणि म्हणून सरकारनं या टप्प्यावर आता 14 तारखेनंतर टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन उठवत जाणं, लोकांना सामूहिक पातळीवर एकत्र न येऊ देता MIDC भागामध्ये उद्योग सुरू करता येऊ शकतात का, बँकिंग सिस्टीममधले व्यवहार सुरू करता येऊ शकतात का, या दृष्टीनं प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा आज ही समस्या जी आपण कोरोना म्हणून बघतोय ही काय 30 दिवसाची, 1 महिन्याची, 3 महिन्याची अशी समस्या नाही, आपण 3 महिने जरी पूर्णतः कडीकुलपामध्ये जनसामान्यांना ठेवलं तरीही ही समस्या संपेल अशी परिस्थिती नाही। जाणकारांच्या मते 18 महिन्यापर्यंत कोरोनाचा विषाणूचा जो प्रादुर्भाव आहे तो जगभरामध्ये पाहायला मिळेल, आणि 18 महिने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण या जनसामान्याला घरात बसवू शकत नाही, आणि म्हणून आज गरजेचं आहे कोणत्याही स्वरूपामध्ये टप्प्याटप्प्यानं का असुना पण आपण अर्थव्यवस्थेचं गाडं हे रुळावर आणायला हवा, तरच आपलं भविष्य हे सुरक्षित राहू शकेल। नक्कीच सर, मात्र शासनाने अजून काय उपाययोजना करणं तुम्हाला अपेक्षित? मुख्यतः आपण जर बघितलं जर्मनी सारखे देश असतील, UAE कोरोनाची बाधा आहे, जर्मनीत कोरोनाची बाधा आहे, मात्र असं असतानाही या देशांनी पूर्णतः सरसकट लॉकडाऊन हीच पर्यायाची भाषा वापरलेली नाही। या ठिकाणी ज्या ठिकाणी उद्योगधंदे सुरळीत राहू शकतात तिथे उद्योगधंदे सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, आणि या माध्यमातून अर्थव्यवस्था ही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे। आपण चीनचा जरी विचार केला तर युहान प्रांतामध्ये ज्या ठिकाणी कोरोना हा सर्वात प्रथम आढळला आणि जिथून तो जगभर पोहोचला त्या युहान प्रांताला वगळता चीनमध्ये इतर भागामध्ये पूर्णतः लॉकडाऊन नव्हता, तिथे प्रोडक्शन सुरू होते। आज 95% प्रोडक्शन्स आणि व्यवहार जे आहेत ते चीनमध्ये सुरळीत झालेले आहेत। अशा स्वरूपाची एक व्यवस्था ही आपल्याला टप्प्याटप्प्याने निर्माण करावी लागेल, अन्यथा ही समस्या 21 दिवसाचा लॉकडाऊन नाही 3 महिन्याच्या लॉकडाऊन नंतरही सुटणार नाही, आणि त्यामुळे लोकांमध्ये जागृती आणणं, कोणत्याही स्वरूपामध्ये मास्क घातल्याशिवाय तुम्हाला बाहेर पडता येणार नाही, हँडग्लोव्ज वापरा त्याच्याशिवाय तुम्हाला बाहेर पडता येणार नाही, असे अत्यंत कडक नियम करणं आणि त्याच्यासाठी शिक्षेचं प्रावधानही तितकंच कडक करणं, अशा स्वरूपात जर नियम केले गेले तर आपण अर्थव्यवस्था रुळावर आणू शकतो। सरकार प्रयत्न करत आहे का तर निश्चितपणे करत आहे, सरकारला दोष देणं हा आपला या ठिकाणी उद्देश नाही, मात्र अर्थव्यवस्थेचं गाडं जर रुळावर आणायचं असेल आणि येत्या काळात ज्या समस्या निर्माण होणार आहेत त्याचा जर विचार करायचा असेल तर आज आपल्याला
14 तारखेनंतर काही प्रमाणावर का असोना राज्यातल्या उद्योगधंद्यांना चालना द्यावी लागेल, व्यवहार हे सुरळीत करावे लागतील. नक्कीच, धन्यवाद निलेश सर तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.